सामाजिक लोकशाही आणायची असेल तर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणा, प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांचं प्रतिपादन. परभणी, आज दिनांक 20 मार्च रोजी परभणी शहरात असलेल्या श्री मंगल कार्यालय इथे वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन निर्धार मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून रेखाताई ठाकूर प्रदेश अध्यक्षा वंचित बहुजन आघाडी ह्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. पण सत्ता संपादन निर्धार मेळाव्याला अध्यक्ष म्हणून प्राध्यापक विष्णू जाधव, प्रमुख मार्गदर्शक म्हणून फारुख अहमद, अमित भुईगळ, गोविंद दळवी, अशोक हिंगे प्रमुख उपस्थितीमध्ये नागोराव पांचाळ, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके, डॉक्टर धर्मराज चव्हाण, सुधाकर दिपके, विशाल मस्के, संजय बनसोडे, भगवान दराडे, शेख चांद, रथाजी कासवण, अमोल ढाकणे, सुमित भालेराव, धम्मदीप साळवे, देविदास दाखोरे, संदीप खाडे, घनश्याम साळवे, गोविंद कदम, प्रमोद कुटे, श्याम मुळे, दिगंबर घोबाळे, विलास कांबळे, वैजनाथ हत्यंबिरे, सचिन रणखांब, शेख मसरत, सुमित भालेराव, शेख बिलाल, अर्चना दूतराज, मंगल कुटे, मंदाकिनी राठोड, आरती फुलझळके, सीमादेवी भुतकर, मालती मोरे, रसिका सावंत, मंजुषा पाटील, तेजस्विनी ढगे, दिगंबर घुगे यांची उपस्थिती होती. तर संयोजक सचिन गंगाखेडकर, टीडी रुमाले, सुनीताताई साळवे हे होते. मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे अधिकारी, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित होते. राज्य जिंकायचे असतील तर त्या राज्यामध्ये दंगे घडवून आणणं, निवडणुकीच्या थोडा काळ आधी दंगे घडवून आणणं, मग त्यामुळे जी विभागणी होते त्याच्यानंतर निवडणुका घेणं हे अमित शहाचं आणि मोदीचं मॉडेल आहे. आणि ते मॉडेल फेल करणं हे वंचित बहुजन आघाडीचं महत्वाचं काम. म्हणून या ठिकाणी आपल्याला खूप डोळ्यात तेल घालून दक्ष राहावं लागेल, कारण परभणी जिल्ह्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या धर्माचे आणि विशेषतः मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. आणि ते जे रक्त सांडण्याचं राजकारण आहे हे कुठल्याही मानवी समाजाच्या भूमिकेमध्ये विचार केलं तर शहाणपणाचं नाही, प्रेमाचं नाही आणि चांगलं राजकारण नाही हे आपण समजू शकतो. कारण जर का या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही माणसाचं रक्त सांडण्याचा विषय आला तर तो आपल्याला पटणारा नाही, आपल्या मूल्यांमध्ये बसणारा नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे जे समाजामध्ये गुन्हेगारी करतात आणि त्याच्यावरती राजकारण करतात त्याचे अनेक दुष्परिणाम समाजावरती होतात. कारण सुजातने ज्यावेळेस भाषण केलेलं होतं यांना, राज ठाकरेंना उद्देशून, तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की हनुमान चालीसा बोलायला आमच्या बहुजनांच्या घरातली मुलं येणार नाही, तुमच्या घरातली मुलं आणा. याचं कारण काय होतं, हे जे म्हटलेलं होतं याचं कारण हे होतं की यांना ही नेहमीच सवय लागलेली आहे की यांची मुलं सुरक्षित आहेत, त्यांच्या मुलांना कधी रस्त्यावरच्या लढ्यांमध्ये उतरवलं जात नाही, पण आमची मुलं मात्र रस्त्यावरच्या लढ्यांमध्ये उतरवली जातात, त्यांना कापलं जातं, त्यांच्यावरती गुन्हे होतात आणि त्यांना त्या ठिकाणी गुन्हेगार बनवून संपूर्ण राजकारण, त्या ठिकाणी गुन्हेगारीचं राजकारण खेळण्याचं काम या ठिकाणी अनेक वर्ष झालेलं आहे. तर हे सर्व जे काही या ठिकाणचं राजकारण आहे त्याच्याकडे देखील आपल्याला डोळसपणे पाहून त्याची उत्तर आपल्याला शोधायची. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचं हे राजकारण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी अधिक गंभीर व्हा, आपापसातली भांडण. त्याचबरोबर या कार्यक्रमाला माननीय फारुख अहमद सर, माननीय गोविंदराव दळवी, नागोराव पांचाळ सर, अमित भाऊ भुईगळ साहेब, अशोक भाऊ हिंगे साहेब, धर्मराज चव्हाण सर, प्राध्यापक सुरेश शेळके सर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या मेळाव्याला संपन्न करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष, सर्व महिला तालुका अध्यक्ष महिला शहराध्यक्ष, तसेच तमाम मंचचे सर्व शिबिरदार यांचे आभार व्यक्त करतो. हा निर्धार मेळावा संपन्न झाला, अध्यक्षाच्या वतीने घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.